आणि यानंतर थेट जाऊया नाशिकमध्ये, छगन भुजबळ बोलत आहेत. आता ही कविता, या कवितावर कोणीच आतापर्यंत आक्षेप घेतला नाही. 32 वर्ष आहे ती वाचली, अनेक ठिकाणी ती वाचली जाते. आणि ते दुःख आहे एका लहान समाजाचं, ते समजून घेतलं पाहिजे त्यांच्या भूमिकेत जाऊन. पण त्याऐवजी काय आता ते त्यांच्या तोंडावरून काहीतरी वाकडं तिकडं बोलायचं आणि मग कोणतरी आता तुम्ही तुमच्या गांधी करायला पाहिजे आणि बारामतीतून कोणतरी आता गोडसे निर्माण झाला पाहिजे. किती वाईट वाईट जे आहेत ज्या तुमचे व्हॉट्सअप जे आहेत त्या काही लोकांनी टाकले, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. यांच्या ताबडतोब आम्ही सुद्धा, मी मागे काल का परवा आम्ही सांगितलं की याच्यावर ताबडतोब पोलीस कारवाई करायला पाहिजे. किती भयंकर आहे ते आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये गोडसे ताबडतोब निर्माण झाला पाहिजे, ताबडतोब ह्या बारामतीच्या गांधीला संपवायला पाहिजे. काय सरळ सरळ म्हणजे हे काय चाललंय काय? आणि याच्यावर सरकारने आणि पोलिसांनी गप्प बसावं हे बरोबर होणारच नाही. ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. त्याच्यावर अभिनेत्रीवर पण गुन्हा दाखल. ती अभिनेत्री असू दे, ना अभिनेता असू दे, ना आणखीन कोणतरी मंत्री असू दे, काय त्याला हे अशा प्रकारचं भाष्य करण्याचा कुठलाही अधिकार नाही. एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जे आहे काहीतरी वेडं वाकडं बोलणं आणि त्याच्यानंतर असं ताबडतोब यांचा गांधी करा आणि त्याच्यासाठी ताबडतोब एक गोडसे तयार निर्माण व्हायला पाहिजे. व्हॉट इज इट? किती दुःखदायक आहे आणि चीड आणणारं आहे ते. हे जे आहे याच्यावर जे आहे, एक तर जे आहे काय याच्या पाठीमागे मनुवाद आहे की काय तो पण तपासला पाहिजे. कारण हे एका अतिशय लहान समाजातलं, लहान आदिवासी समाजातलं, त्याच्याही पेक्षा कदाचित काही लहान समाजात आणखीन त्यांचं दुःख मांडणारं जे आहे हे काव्य 32 वर्ष त्याच्या फक्त पवार साहेबांनी वाचून दाखवलं की असं असं दुःख तुमचं आहे, बरोबर आहे, आणि त्याला आपण मार्ग काढणं पाहिजे. हे त्यांचं म्हणणं होतं. त्या चुका आहे. ताबडतोब तुम्ही एवढं गोडसे तयार करायला लागले आणि त्यांचा गांधीकर म्हणायला लागले, अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे. त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सोशल मीडियाच्या वापरावर एकंदरीत कुठेतरी अंकुश असायला पाहिजे. ते पण असायला हवा खरा. म्हणजे ताबडतोब हे अशा प्रकारचं आहे आणि अशा लोकांना ताबडतोब सोशल मीडियामध्ये एंट्री सुद्धा मिळता का? मला कारण सोरपी त्यांना बॅन केलं पाहिजे सोशल मीडियाने सुद्धा. साहेब, आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे मुंबईमध्ये. गेल्या अनेक दिवसापासून सभांचा धडाका चालू आहे. एकीकडे उद्धव साहेबांची सभा होते, दुसरीकडे नवनीत राणा पुन्हा एकदा हनुमान चालीसा दिल्लीमध्ये म्हणत आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे. नवनीत राणांना आमच्या शुभेच्छा. त्याने मंदिरात जाऊन, दिल्लीत जाऊन, ज्यांच्या ज्यांच्या घरासमोर जाऊन बोलायचं आहे, आधी पंतप्रधानांच्या सुद्धा घरी जाऊन ते बोलल्या तरी काही हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. त्याच्या वाईट म्हणण्याचं काही आपल्याला काही कारण नाही आहे. करावं ते फक्त त्याचा म्हणजे राजकीय दृष्ट्या त्याचा काही उपयोग करता कामा नाही. भक्तिभावाने करा, लोक तुमच्या बरोबर. आणि आता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा होते आहे, ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अनेक लोक त्यांच्यावर टीका करतात, बाहेर येत नाही. खरं म्हणजे सकाळपासून त्यांचं काम संध्याकाळपर्यंत सुरू असतं. मिटिंगावर मिटिंग, मिटिंगावर मिटिंग, नुसतं बाहेर फिरून सुद्धा काम होतं असं नाही. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात, वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. करोनामुळे उद्भवलेल्या ज्या आर्थिक आणि सामाजिक जे इतर जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर मार्ग काढायचे असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचे असतात. वेगवेगळे वादळ आले, अमुक आलं, अनेक गोष्टी असतात. आणि त्याच्यावर सातत्यानं ते उपमुख्यमंत्री मळाचा थोरा, इतर चव्हाण वगैरे सगळे लोक ज्या मिटिंगा चालू असतात निर्णय घेत असतात. परंतु आता हे जे काही वादळ उठत आहे या पार्श्वभूमीवर जे आहे लोकांच्या समोर जाऊन भूमिका स्वच्छ मांडण्यासाठी ते आज मोठी रॅली होती आहे. जाहीर सभा म्हणजे महासभा होती आहे त्यांची. तर आमच्या त्यांना पूर्णपणे शुभेच्छा. साहेब, मागच्या काही दिवसापासून राज्यातलं राजकारण भगव्या रंगाभोवती फिरत आहे, पण दुष्काळ आहे, इतर गोष्टी आहेत, त्याच्यावर फारसं. हा मग हे जे आहे हा प्रश्न त्यांना आहे ज्यांनी ह्या गोष्टी सुरू केल्या. त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. तर त्यांना विचारा की तुम्ही हे जे काही प्रश्न आता त्यांनी प्रश्न निर्माण केल्यानंतर
आम्ही उत्तर देणार, मुख्यमंत्री उत्तर देणार, उत्तर नाही दिलं तर तुम्ही लोक म्हणणार बघा याचं उत्तर सुद्धा आले नाही, घाबरले, मागे पडले, मागे हटले. मग तुम्ही आता सुज्ञ आहात मीडिया, तर ह्या लोकांना विचारा की तू आता राज्यापुढे देशापुढे सगळ्यात मोठा प्रश्न महागाईचा आहे. 8.5-9% महागाई या देशामध्ये वाढलेली आहे. कसं जगायचं हे लोकांना काही कळत नाही. शेजारच्या राष्ट्रामध्ये श्रीलंकेत काय झालं याचा विचार करायला पाहिजे आणि त्यातून सगळ्यांनी मार्ग काढायला पाहिजे. बेरोजगारी प्रचंड वाढते, त्याच्यावर मार्ग काढायला पाहिजे. गॅसचे सिलेंडर वगैरे वाढलेले आहेत और रुपयावर 1 पैसा जर त्याची किंमत जर कमी झाली तर आमचे प्रिय पंतप्रधान आताचे त्यावेळेला किती सांगत होते. आणि आता तो फार 77-78 तो घसरला रुपया. हा म्हणजे तेवढे आपल्याला जर का इम्पोर्ट करायचं असेल तेवढे अधिक पैसे जे आहेत आपल्या तिजोरीतून खर्च होणार आता किंवा अधिक परकीय चालून खर्च होणार आहे. आता ह्या हे सगळे जे अडचणीचे प्रश्न आहेत ते सोडून तुम्हीच आता म्हणाला की भगव्याच्या भोवती सगळं राजकारण, तर त्यांना विचार की हे आहेत की नाही प्रश्न लोकांचे, हे प्रश्न आहेत सध्या काय. बाकी सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे, कोणाच्या मनामध्ये राम आहे, कोणाच्या मनामध्ये कृष्ण आहे, हे सगळे आहेतच देव. कोणाच्या मनामध्ये हनुमंतराय आहेत, बजरंगबली आहे, कोणाच्या येशू ख्रिस्त असेल, पैगंबर असेल, कोणाचं आणखीन काय असेल, प्रत्येकाने आपापले जे देव जे आहेत त्यांच्या हृदयामध्ये आहेत. काही लोक नास्तिक पण असतात, त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रार करण्याचं काही कारण नाही. या लोकशाही राज्यामध्ये काय हे असंच तुम्ही करा असं म्हणायचं काही कारण नाही आहे. तर त्यामुळे जे आहे जे करायचं आहे ते त्याचा राजकारणामध्ये उपयोग करून हे बाकीचे महत्वाचे प्रश्न आहेत. महागाईचे विशेषतः, रुपयाचं अवमूल्यन, बेरोजगारी आणि हे इतर प्रश्न, ते प्रश्न लपवण्यासाठी हे बाकीचे जे आहेत प्रश्न निर्माण केले जात आहेत. अजित पटोले यांनी जे वक्तव्य केलं पाटील खजीर बसण्याचं ते झालं, त्याच्या उत्तर अजित दादांनी उत्तर दिलेलं आहे. पुढे आदित्य साहेबांनी काल आदिवासी तालुक्यांमध्ये पाहणी केली, पेठ वगैरे ह्या भागात आलेले होते त्र्यंबकेश्वर, काय करणार असं आहे की आदित्य ठाकरे यांनी सुद्धा स्वतः तशी करा चौकशी करावी. कारण ती सुद्धा कालचं सुद्धा काम त्या ठिकाणी जे बोर्ड लावले गेले किंवा त्या पाण्याच्या टाक्या किंवा अर्धवट ते काम सुरू आहे अगोदरच. आणि मग असं सांगितलं जातं की तुमच्या मीडियावर येतं काय तिथले 1-2 लोक जे आहेत ते दाखवतात काम सुरू झाल्यानंतर, की 1-2 लोक दाखवतात की असं असं आहे. हा आणि मग सांगितलं त्यांना कोणी सांगितलं की मग ठीक आहे मी येतो, त्यांची पण काय चूक नाही. पण इकडे काम सुरू झालेलं असतं आणि मग ते दाखवायचं की हे काम शिवसेनेनं केलं, मला असं वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. याच्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा आमचं जे काही इतर काय म्हणतात तुमचं ते ग्रामविकास खात्याचे प्रश्न असतील, काम करणारे असतील, जिल्हा परिषद वगैरे, ते काहीच काम करत नाही का असं. तर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या नाशिक दौऱ्यावर असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे पवारांवर द्वेषबुद्धीनं टीका करण्यात आलेली आहे आणि टीका करणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.